दोन दिवसापूर्वी जेव्हा ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाली तेव्हा मी आणि माझ्या आईंनी जाऊन त्यांच्या अगेन्स्ट कंप्लेंट ही रजिस्टर केली, पण ठाणे पोलिसांनी आमची कंप्लेंट अजून घेतली नाही आहे, आमची तक्रार अजून त्यांनी घेतली नाही आहे. आम्हाला अजून काही सिक्युरिटी प्रोव्हाइड नाही झाली आहे आणि आज त्यांचा जुपिटरमधनं डिस्चार्ज झाला आहे. कोण आम्हाला गॅरंटी देता आमच्या सेफ्टीची? पोलीस आम्हाला काही हेल्प नाही करत आहेत. माननीय डी सी एम साहेब देवेंद्र फडणवीसजी आम्हाला बोललेले की आम्हाला सिक्युरिटी देतील, आत्तापासून त्यांच्या आत्तापर्यंत त्यांच्याकडून पण आम्हाला काही कॉन्टॅक्ट आला नाही आहे. तर आम्ही कुठे जायचं, आम्ही काय करायचं? आमच्या अगेन्स्ट त्यांनी एक मिनिटात कंप्लेंट तक्रार घेऊन सगळी ॲक्शन घेतली आमच्या कार्यकर्त्यांच्या अगेन्स्ट. बट जे ऑडिओ क्लिपच्या वर झालं आहे त्याच्यावरून जेव्हा मी पोलिसांकडे गेली की माझ्या आणि माझ्या नवऱ्याला म्हणजे आमच्या जीवाला धोका आहे, त्याच्यावर काहीही कारवाई अजून केलेली गेली नाही आहे. त्यांना सस्पेंड पण केलं नाही आहे, आम्हाला सिक्युरिटी पण दिली नाही आहे, म्हणजे काहीच केलं नाही आहे. आणि आम्ही दोघंही वी डोंट कम फ्रॉम अ पॉलिटिकल बॅकग्राऊंड, माझं काय पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्वमेंट पण नाही आहे. डिस्पाईट दॅट मला खेचलं जात आहे पॉलिटिक्समध्ये आणि आय एम फोर्स टू कम हिअर अँड से ऑल ऑफ दिस इन फ्रंट ऑफ द प्रेस, कारण आम्ही कुठे जाऊ, आम्हाला कोणीच हेल्प करत नाही आहे. डिस्पाईट एवढं सगळे पुरावे तुमच्या समोर असूनही आम्हाला कोणीच मदत करत नाही आहे, म्हणून मी आज आणि माझ्या नवऱ्याची फॅमिली तर अजिबात पॉलिटिक्समध्ये इन्वॉल्व नाही आहे. ज्यांना पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आहे त्यांच्यासाठी अशा गोष्टी नेहमीच्या नाही आहेत. सो दिस इज व्हेरी हे खूप धक्कादायक त्यांच्यासाठी बातमी होती. आणि त्यांनी माझ्या हस्बंडला तेव्हापासून घराच्या बाहेरही निघायची परमिशन दिली नाही आहे. सगळे खूप घाबरलेले आहेत आणि एवढं असूनही काहीच केलं जात नाही.